नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये आपलं स्वा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण इन्स्टंट शेजवानी नूडल्स हे रेसिपी पाहणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी इन्स्टंट शेजवानी नूडल्स ते केलेलं आहे त्या नूडल्सच्या पॅकेटमध्ये छोट्या पॅकेटमध्ये चार नूडल्सचे वड्या असतात बघू शकता असे ते आपण आता बारीक करायचं असेल तर आपण बारीक करू शकतो किंवा अक्क टाकायचं असेल तर आपण अक्कही टाकायचं त्यानं त्याच्यासाठी आप आपल्याला गॅसवर मी एक कडे ठेवली आणि उकळायला पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपल्याला हे चार नूडल्स टाकून घ्यायचे शिजून घ्यायचं दोन दोन ते पाच मिनटासाठी कारण ह्या नूडल्समध्ये स्टार्च खूप असते ते स्टार्च आपल्या शरीराला हानिकारक असते बघू शकता हे स्टार्च असते जास्तीत जास्त जास टिकवण्यासाठी हो त्यांनी स्टार्च वगैरे जास्त वापरलेले असतात त्यामुळं आपण स्टे स्टार्च असं उक उकळत्या पाण्याचं नूडल्स टाकून आपण काढून घ्यायचं असते बघू शकता हे असं काढायचं आणि नंतरनं चाळण असते ना चाळणमध्ये आपण हे थंड पाण्यानं दोन वेळा धुऊन घ्यायचं त्यानंतरनं मी इकडं दुसरीकडे कढईमध्ये कढाई आहे गॅसवर तर त्यामध्ये मी एक पळीवर तेल टाकलेलं आहे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी उभं एक कांदा चिरून घेतलेले आणि एक टोमॅटो चिरून घेतलेले उभं तीन चार लसणाच्या पाकळ्या मिरची मिरच्या घेतलेल्या बारीक करून आणि थोडीशी मटार घेतलेल्या आहे त्यानंतर ना इकडं आपल्याला तेल गरम होत आहे तर आपण सर्व चिरलेल्या भाज्या आपण एक एक, एक, एक। फोडणीमध्ये टाकूया त्यानंतर ना आता आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया आधी सर्वप्रथम बघू शकता मी मोहरी टाकलेलं आहे मोहरी तडतडली की आपण जिरे टाकायचं बघू शकता जिरे मोहरी तडतडत आहे जिरे पण टाकलेलं आहे त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये उभं चिरलेलं लालबट्यामध्ये किंवा उभं चिरलेले कांदे टाकल्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि थोडीशी कढीपत्ता टाकलेला आहे शकता त्यानंतरनं उभं चिरलेले दोन ते तीन मिरची मिरच्या आहे त्यानंतरनं आता आपण कांदे टाकून घ्यायचं उभं चिरलेले आणि व्यवस्थित फि मस्तपैकी भाजून घ्यायचं कांदे ब्राऊन होईपर्यंत बघू शकता त्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये काय टाकायचं तर टोमॅटो टाकूया कांदे भाजून झालेले आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा मटार पण टाकायचं थोडीशी मुलांना जे भाज्या मुले खा मुलं खात नाही हो ना ते भाज्या असे नूडल्स वगैरे अशा प्रकारे आपण घरी करतो ना त्यामध्ये आपण टाकायचं ढेबू मिरची वगैरे टोमॅटो आता मी टाकलेलं आहे परत हे व्यवस्थित फिरून घ्यायचं मस्तपैकी बघू शकता परतून घ्यायचं टोमॅटो व्यवस्थित त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये आता टाकायचं शेजवानी मसाला असते त्याचं मसाला टाकून घ्यायचं हे बघा मी असं मध्ये चालणीमध्ये ते ठेवलेले धुऊन ते तुम्हाला दाखवले मध्ये आता ह्याच्यामध्ये चार पॅकेट होते नूडल्स ते तर चार पॅकेटचा आपण मसाला टाकूया त्याच्यामध्ये मसाला टाकल्यानंतर ना मी जे धुवून घेतलं होतं न्यूडल्स न्यूडल्स आहे ह्याच्यामध्ये उकळल्यानंतर परत ते आपण आता फोडणीमध्येच टाकायचं बघू शकता तुम्ही अजून ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ढेबू मुर ढेबू मिरचीही टाकू शकता आता हे सर्व मसाले मी चारीचे चारही चारी टाकले त्यानंतर ना आपण हे व्यवस्थित फिरून घ्यायचं परत सर्व कांदा लसूण टोमॅटोला लागायला पाहिजे त्यानंतरनं आपण स्वच्छ हे करून ठेवलं होतं बघा न्यूडल्स ते आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ओरखाली करून वगैरे बघू शकता तुम्हाला न्यूडल्स बारीक तुकडे करायचे असेल तरही तुम्ही तुकडे करू शकता अक्कं ठेवायचं असेल तर मुलांना जसं आवडते त्या पद्धतीनं तुम्ही ठेवू हो शकता बघू शकता अशा प्रकारे माझी हे न्यूडल्स तयार झालेले आहे माझी ही रेसिपी आवडल्यास मला लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आपली रेसिपी तयार आहे बघू शकता किती छान झालेला आहे इन्स्टंट नूडल्स